किती आहे? हाताला काम पाहिजे, पण महागाईवरती बोलत नाही. मी मुद्दामून अभिनंदन करतो आरएसएसचे ते होसबाळे. होसबाळे होसबाळेजी, आपली कधी भेट झालेली नाही, पण मी तुमचं अभिनंदन करतो, सगळ्यांच्या साक्षीने अभिनंदन करतो, कारण तुम्ही संघाला आणि भाजपाला आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे. खरंच त्यांना धाडस पाहिजे आणि होसबाळेने धाडस केलेलं आहे. वाढती बेकारी, गरिबी आणि विषमता याच्यावरती त्यांनी होसबाळेने त्यांना आरसा दाखवलेला आहे. आशा एकच आहे, आरसा दाखवल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल, नाहीतर स्वतःच भांग पाडत बसतील. बोला ना, महागाईवरती बोला, बेकारीवरती बोला. बरं, हे केव्हा बोलले? ज्या वेळेला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे 5G कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचं कौतुक करत होते. कौतुकी करायला पाहिजे की आपला देश कसा पुढे चाललेला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी होसबाळ्याने त्यांना आरसा दाखवला. देश पुढे चाललाय असं वाटतं, पण तुम्ही बघा, उलट्या दिशेने नाही ना चालला देश. रुपया घसरत चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी मी बोलतोय कारण कोण बोलणार नाही तर. हा माझा दसरा मेळावा जो आहे, हा ही परंपरा, ही पवित्र परंपरा आहे. भास्करराव तुम्ही बोललात किंवा बोलला नाही ते बरं झालं. कोंबडी चोरावती ह्या मेळाव्यात नाही बोलायचं. बाप चोरांवरती या मेळाव्यात जास्त नाही बोलायचं. ही आपली विचारांची परंपरा आहे. व्यासपीठाला एक अर्थ आहे, एक पावित्र्य आहे. ही सगळी लोक एवढी येतात, आलेत प्रेमाने, आलेत माझ्यासाठी, आलेत उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला. काय उद्धव ठाकरे विचार काय देणार? शिव्या देणं खूप सोपं असतं, पण विचार देणं फार कठीण असतं. आणि मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मी ती विचारांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला मोदी सरकार आलं होतं 2014 साली, तेव्हा रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत काय होता? आज किती झाला? आणि त्यावेळेला मला आठवत आहे, सुषमा स्वराज भाषण करत होत्या संसदेत, त्यांनी केलेलं भाषण आहे की मला टीव्ही लावायला भीती वाटते की रुपयाचा भाव आणखीन किती खाली आलेला आहे. आजही लोकांचं तेच आहे, रुपयाचा भाव म्हणा, टीव्ही लावायला भीती वाटते की पटकन मोदी येतील आणि काहीतरी बोलतील. पण तेव्हा काय भाव होता? आता 80 गेलेला आहे, 100 पार करेल. आणि सुषमा स्वराज बोलल्या होत्या की ज्या देशाचं चलन घसरतं, रुपया जेव्हा घसरतो तेव्हा नुसता रुपया नाही घसरत तर देशाची पत सुद्धा घसरत असते. माझ्या देशाची पत घसरते आहे. तिकडे